गुड मॉर्निंग एवरीवन। लास्ट लेक्चर वी कंप्लीट द चैप्टर, दैट चैप्टर इज सेमी सॉलिड डोसेज फॉर्म्स, ऑइंटमेंट पेस्ट एंड जेलीज, इन विच वी डिस्कस मेन थ्री पॉइंट्स। दीज आर द एज लाइक फर्स्ट ऑइंटमेंट पेस्ट जेलीज एंड ऑल्सो शॉर्ट पॉइंट दैट इज द कैटाप्लाज्म। In ointment, they say the ointment are semi-solid preparations meant for external application to the skin or mucous membrane. Then types of ointments, then classification, what is the ointment base? Ointment base is that substance or part of an ointment which serve as carrier or vehicle for the medicament. Then classification of ointment base. Then selection of dermatological factor vehicles. Then preparation of ointments. Four methods are used in the preparation of ointment, like trituration method, fusion method, chemical reaction method, emulsification method. Then next one, or next most important point, that is the paste. Paste are semi-solid preparation intended for external application to the skin. Then bases used for the paste, like hydrocarbon base, water miscible base and water soluble base. After that, storage of paste. Then jellies. What is the jellies? Jellies are transparent, translucent, non-greasy, semi-solid preparations meant for external application to the skin or mucous membrane. Then formation of jellies. And last one short point, that is the cataplasm. Cataplasms are soft, viscous, wet masses of solid substance applied to the skin for their formation action in order to provide relief from pain or to reduce the inflammation or to act as a counter irritant. This all over discussing last lecture. Now in this lecture we discuss or we learn new chapter, that is the semi-solid dosage forms, in which suppository and paceseries. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की बोथ दोन्ही पण काय आहेत, सेमी सॉलिड म्हणजे दोन्ही म्हणजे अगोदरचा चॅप्टर जो सेमी सॉलिड डोसेज फॉर्म ऑइंटमेंट पेस्ट अँड जिलीज हे पण सेमी सॉलिड आहेत आणि सपोजिटरी पेसिसरी हेच पण सेमी सॉलिड आहेत, मग हे पॉईंट त्या चॅप्टरमध्येच का कव्हर केले नाही? आपण फर्स्ट इयरला पहा डोसेज ऑफ क्लासिफिकेशनचा एक चार्ट पाहिला होता, त्या चार्टमध्ये सेमी सॉलिड डोसेज फॉर्मचे दोन पार्ट पडतात, पहा इंटरनल आणि एक्सटर्नल। मग त्यामध्ये इंटरनल जे आहेत एक्सटर्नल जे आहेत ते मग त्यामध्ये पॉईंट येतात ऑइंटमेंट पेस्ट जेलीज कॅटाप्लाझम, हे पॉईंट कशामध्ये येतात? एक्सटर्नल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द सेमी सॉलिडच्या एक्सटर्नलमध्ये हे पॉईंट येतात आणि सपोजिटरी आणि पेसिसरीज दीज आर द यूज इन द इंटरनल इन इट मीन्स इट दीज डोसेज फॉर्म्स आर यूज इन द बॉडी कॅव्हिटीजमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी सपोजिटरी आणि पेसिसरीज वापरले जातात। नाऊ वी डिस्कस इन डिटेल्स व्हॉट दे से अंडर दिस पॉईंट। First point is the suppositories. Suppositories are solid dosage form of medicament for insertion into body cavities other than mouth. Suppository हे एक semi-solid dosage form आहे ज्यामध्ये medicament insertion केलं जातं into body cavities मध्ये, मग बॉडी कॅव्हिटीज other than mouth. Mouth सोडता अदरच्या काही बॉडी कॅव्हिटीज आहे, जसं की नोज असेल, इयर असेल, त्यामध्ये ह्या सपोजिटरीज यूज केल्या जातात। ॲज लाईक दे मे इन्सर्टेड, माउथ सोडून कुठे कुठे इन्सर्ट केले जातात त्या, दे मे बी इन्सर्टेड इन टू रेक्टम वजायना अँड नेझल कॅव्हिटीजमध्ये सपोजिटरीज यूज केल्या जातात। द मेडिकमेंट इज इनकॉर्पोरेटेड इन टू द सपोजिटरी बेस अँड द प्रोडक्ट इज फॉर्म्युलेटेड इन सच अ वे दॅट दे विल आयदर मेल्ट ऑर डिझॉल्व इन बॉडी कॅव्हिटीज फ्लुइड टू रिलीज द मेडिकमेंट। मग
सपोजिटरी मध्ये काय होतं, जो काही मेडिकामेंट आहे, समजा सपोजिटरी आपण नेझल कॅव्हिटीमध्ये काय केलं आहे, इन्सर्ट केलं आहे किंवा ॲडमिनिस्टर केला आहे, तर तो जो काही मेडिकामेंट आहे तो सपोजिटरी बेसचा, तो प्रोडक्ट फॉर्म्युलेटेडचा, तो या पद्धतीचा असतो की तो एक तर मेल्ट होतो किंवा बॉडी कॅव्हिटीमध्ये जे काही फ्लुईड ॲवेलेबल असतं त्या फ्लुईडमध्ये तो डिझॉल्व होऊन जातो, आणि फ्लुईडमध्ये डिझॉल्व झाल्याच्यानंतर टू रिलीज दॅट मेडिकामेंट अँड शो द देअर थेरापॅटिक ॲक्शन. सपोजिटरीज आर ॲवेलेबल इन डिफरंट शेप्स, साईज अँड वेट्स. सपोजिटरी ह्या वेगवेगळ्या शेपमध्ये, साईजमध्ये आणि वेगवेगळ्या वेटमध्ये अवेलेबल आहेत. सपोजिटरीज आर यूज टू प्रोड्यूस लोकल सिस्टमिक अँड मेकॅनिकल ॲक्शन. सपोजिटरी कशासाठी यूज केले जातात, लोकल ॲक्शन दाखवण्यासाठी, सिस्टमिक ॲक्शन दाखवण्यासाठी आणि मेकॅनिकल ॲक्शन दाखवण्यासाठी पण सपोजिटरीज यूज केल्या जातात. दिस कॅन बी इझिली ॲडमिनिस्टर टू चिल्ड्रन. आता हे झालं इंट्रोडक्शन ऑफ सपोजिटरीज. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ सपोजिटरीज समजलं आहे. इंट्रोडक्शनमध्ये काय सांगितलं त्यांनी की अगदी सिंपल आहे बा, सपोजिटरी हे सॉलिड मेडिकमेंट आहे जे की बॉडी कॅव्हिटीमध्ये आपण इन्सर्ट करतो किंवा बॉडी कॅव्हिटीमध्ये ॲडमिनिस्टर करतो ऑदर दॅन माउथ. महत्त्वाचा शब्द कोणता आहे, ऑदर दॅन माउथ. माउथ सोडून बाकीच्या बॉडी कॅव्हिटीजमध्ये आपण त्याला यूज करतो, ॲडमिनिस्टर करतो. मग कोणकोणत्या बॉडी कॅव्हिटीमध्ये ॲडमिनिस्टर करतो, रेक्टम, वजायना अँड नेझल कॅव्हिटीमध्ये आपण त्याला ॲडमिनिस्टर करतो. मग हे जे काही मेडिकामेंट आहे हे ॲक्ट कसं होतात, हे मेडिकामेंट ज्या सपोजिट इनकॉर्पोरेटेड इन टू जे सपोजिटरीचे बेस जे असतात ते बेस अशा पद्धतीने फॉर्म्युलेट केलेले असतात, ते बेस या पद्धतीने फॉर्म्युलेट केलेले असतात की जर तो सपोजिटरी आपण ॲडमिनिस्टर बॉडी कॅव्हिटीजमध्ये ॲडमिनिस्टर केल्यानंतर एक तर तो मेडिकामेंट मेल्ट होतो किंवा तो मेडिकामेंट बॉडी कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असलेल्या त्या विस्कसमध्ये तो डिझॉल्व होतो, डिझॉल्व झाल्याच्यानंतर तो रिलीज होतो, आफ्टर दॅट शो द देअर थेरापॅटिक ॲक्शन. देन दे प्रोड्यूस द लोकल सिस्टमिक अँड मेकॅनिकल ॲक्शन. नाऊ ॲडव्हान्टेजेस ऑफ सपोजिटरी. सपोजिटरीचे काय काय ॲडव्हान्टेजेस येतील. फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे, कॅन बी इझिली ॲडमिनिस्टर टू चिल्ड्रन, ओल्ड पर्सन अँड अनकॉन्शियस पेशंट. म्हणजे लहान मुलांमध्ये, वयस्कर माणसांमध्ये, आणि दॅट पर्सन नॉट टू बी फील बेटर, ज्या पर्सनला बेटर वाटत नाही अशा पर्सनमध्ये आपण इझिली ॲडमिनिस्टर करू शकतो. हा झाला फर्स्ट ॲडव्हान्टेज. सेकंड ॲडव्हान्टेज, दीज आर इन्सर्टेड इन टू बॉडी कॅव्हिटीज टू प्रोड्यूस लोकल इफेक्ट ऑफ मेडिकामेंट इनकॉर्पोरेटेड इन द बेस. म्हणजे यामुळे सपोजिटरीजमुळे लोकल इफेक्ट प्रोड्यूस होण्याला हेल्प होते. थर्ड, दीज आर इन्सर्टेड इन टू द रेक्टम टू एक्झर्ट अ डायरेक्ट अँड रॅपिड ॲक्शन ऑन द रेक्टम. हे रेक्टममध्ये प्रोड्यूस केल्याच्यानंतर किंवा इन्सर्ट केल्याच्यानंतर डायरेक्टली रेक्टमवरती डायरेक्ट आणि फास्ट ॲक्शन प्रोड्यूस करतात. देन ड्रग्ज इन सपोजिटरीज आर स्लोली ॲब्सॉर्ब गिविंग सस्टेन ॲक्शन. सपोजिटरीमधला जो ड्रग आहे तो स्लोली ॲब्सॉर्ब होतो आणि स्लोली ॲब्सॉर्ब झाल्याच्यानंतर सस्टेन ॲक्शन प्रोड्यूस करतो. सपोजिटरी काय आहे, सपोजिटरी हा युनिट सॉलिड डोसेज फॉर्म आहे, हे एक त्याचं ॲडव्हान्टेज आहे. देन सॉरी युनिट सेमी सॉलिड डोसेज फॉर्म आहे. देन दीज आर कन्व्हिनियंट मोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग्ज विच इरिटेट गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक, कॉज ओमिटिंग अँड डिस्ट्रॉय इन द ॲसिडिक pH ऑफ द गॅस्ट्रिक ज्यूस ऑफ स्टमक. दिस इज वन ॲडव्हान्टेजेस ऑफ सपोजिटरी. देन दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ सपोजिटरी. फर्स्ट, कॅन बी इझिली ॲडमिनिस्टर टू चिल्ड्रन, ओल्ड पर्सन अँड अनकॉन्शियस पेशंट. सेकंड, दीज आर इन्सर्टेड इन टू बॉडी कॅव्हिटीज टू प्रोड्यूस लोकल इफेक्ट ऑफ द मेडिकामेंट इनकॉर्पोरेटेड इन द बेस. थर्ड, ड्रग्ज इन सपोजिटरीज आर स्लोली ॲब्सॉर्ब गिविंग सस्टेन ॲक्शन. फोर्थ, सपोजिटरीज आर युनिट डोसेज फॉर्म ऑफ ड्रग. फिफ्थ, दीज आर इन्सर्टेड इन टू द रेक्टम टू एक्झर्ट अ डायरेक्ट अँड रॅपिड ॲक्शन ऑफ द रेक्टम. देन दीज आर इन्सर्टेड इन टू बॉडी कॅव्हिटीज टू प्रोड्यूस लोकल इफेक्ट ऑफ द मेडिकामेंट इनकॉर्पोरेटेड इन द बेस. अँड
Last one is the these are inserted into the rectum to promote evacuation of the bowel. These are the advantages of suppositories. Then next point, that is the disadvantages of suppository. सगळ्यात अगोदरचा डिसएडव्हांटेज आहे, द इरिटंट ड्रग कॅन नॉट बी ॲडमिनिस्टर इन बाय दिस रूट. ज्या ड्रगमुळे इरिटेशन होतं असे ड्रग आपण या रूटने ॲडमिनिस्टर करू शकत नाही. त्यानंतर सेकंड आहे, इट कॉज द एम्बरॅसमेंट टू द पेशंट वेन अ ड्रग इज ॲडमिनिस्टर बाय इन्सर्टिंग अ सपोजिटरी इन टू अ बॉडी कॅव्हिटी. हा सपोजिटरीमुळे एम्बरॅसमेंट, पेशंटला एम्बरॅसमेंट होतं जेव्हा ड्रग आपण बॉडी कॅव्हिटी, म्हणजे जेव्हा ड्रग आपण बॉडी कॅव्हिटीजमध्ये इन्सर्ट करतो त्यावेळेस. देन थर्ड, सपोजिटरीज कॅन नॉट बी प्रिपेअर इझिली. सपोजिटरी इझिली प्रिपेअर करू शकत नाही. अँड लास्ट डिसॲडव्हांटेज, सपोजिटरीज आर रिटेन टू स्टोअर ॲट लो टेम्परेचर. सपोजिटरीजला लो टेम्परेचरला स्टोअर करावं लागतं. किती? 10 ते 20 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरला स्टोअर करावं लागतं. का? तर इट रिक्वायर स्टोअर इन अ रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर करावं लागतं, कारण विच इज कॉस्टली फॉर पुअर पेशंट. पुअर पेशंटसाठी ते कॉस्टली आहे, त्यासाठी त्याला सपोजिटरीमध्ये किंवा लो टेम्परेचरला स्टोअर करावं लागतं. दिस इज द डिसॲडव्हांटेजेस ऑफ सपोजिटरी. ॲडव्हांटेजेस दिस इंट्रोडक्शन, ॲडव्हांटेजेस डिसॲडव्हांटेजेस ऑफ सपोजिटरी. देन नेक्स्ट, टाईप्स ऑफ सपोजिटरी. सपोजिटरी, टाईप्स ऑफ सपोजिटरी, सपोजिटरीचे त्यांनी 5 टाईप सांगितले. तुम्ही स्लाईडवरती पाहू शकता. फर्स्ट वन, रेक्टल सपोजिटरीज. सेकंड, वजायनल सपोजिटरीज. थर्ड, नेझल सपोजिटरीज. फोर्थ, युरेथ्रल सपोजिटरीज. फिफ्थ, इयर सपोजिटरीज. दीज आर द 5 टाईप्स ऑफ सपोजिटरीज. नाऊ डिस्कस वन बाय वन. फर्स्ट वन, रेक्टल सपोजिटरीज. दीज आर मीन्ट फॉर इंट्रोडक्शन इन टू द रेक्टम फॉर द सिस्टमिक इफेक्ट. दीज आर जनरली मेड फ्रॉम थिओब्रोमा ऑइल अँड आर अवेलेबल इन व्हेरियस साईज टू मीट द नीड्स ऑफ इन्फंट्स, चिल्ड्रन अँड अडल्ट्स. रेक्टल सपोजिटरीज आर युजली अवेलेबल इन वेट अबाउट 1 to 2 ग्रॅम. दे आर आयदर कोन ऑर टॉर्पेडो सेप. रेक्टल सपोजिटरीज दॅट इंट्रोडक्शन ऑर ॲडमिनिस्टर इन टू द रेक्टम फॉर द देअर सिस्टमिक ॲक्शन, सिस्टमिक इफेक्ट. देन दीज आर जनरली मेड फ्रॉम ब्रोमो ऑइल. कशापासून बनवल्या जातात? या ब्रोमो ऑइलपासून बनवल्या जातात. आणि यामध्ये वेगवेगळ्या साईज आहेत, जशा साईज अवेलेबल पाहिजे, म्हणजे जसं साईज पाहिजे त्या पद्धतीच्या साईज या ठिकाणी अवेलेबल आहे. त्याचं जनरली वेट किती असतं? 1 ते 2 ग्रॅम त्याचं वेट असतं. आणि याचे 2 शेप पडतात, आयदर कोन शेप आणि टॉर्पेडो शेप. 2 प्रकारचे शेप रेक्टलमध्ये मिळतात. हे झालं रेक्टल सपोजिटरीज. सेकंड, वजायनल सपोजिटरीज. दीज आर मीन्ट फॉर इंट्रोडक्शन टू द वजायना. दीज सपोजिटरीज आर ऑल्सो नोन ॲज पेसिसरीज अँड लार्जर दॅन रेक्टल सपोजिटरीज. द वजायनल सपोजिटरीज मे बी कोनिकल, रॉड शेप ऑर वेज शेप अँड आर युजली अवेलेबल इन वेट 4 to 8 ग्रॅम. वजायनल सपोजिटरीज आर मेनली यूज फॉर देअर लोकल ॲक्शन ऑन द वजायना. नाउडेज वजायनल टॅबलेट्स अँड वजायनल कॅप्सुल्स आर ऑल्सो अवेलेबल विच हॅज सबस्टिट्यूट इन द वजायनल सपोजिटरीज. नेक्स्ट वन क्लास इज द नेझल सपोजिटरीज.
दीज आर मीट फॉर इंट्रोडक्शन इन टू द नेजल कैविटी. नेजल कैविटी म्हणजे नाकामध्ये ॲडमिनिस्टर करण्यासाठी ज्या सपोजिटरीज यूज केल्या जातात दॅट दीज आर द नेझल सपोजिटरीज. यालाच काय म्हटलं, नेझल बॉगीज पण म्हटलं यांनाच, कारण ते नेझल बॅग किंवा नॉस्ट्रिल्समध्ये आपण ॲडमिनिस्टर करतो त्यामुळे त्याला नेझल बॉगीज पण म्हटलं आहे. दीज आर सिमिलर टू युरेथ्रल सपोजिटरीज. नेझल सपोजिटरीज आर सिमिलर टू युरेथ्रल सपोजिटरीज. दीज आर थिन अँड सिलेंड्रिकल इन शेप अँड आर ऑलवेज प्रिपेअर विथ ग्लिसिरोल जिलेटिन बेस. दीज आर ऑलवेज प्रिपेअर विथ ग्लिसिरो जिलेटिन बेस. नेझल सपोजिटरीज आर अबाउट 9 to 10 centimeters लाँग अँड वेट अबाउट 1 gram. नेझल सपोजिटरीची लांबी 9 to 10 centimeters असते आणि वेट 1 gram वेट नेझल सपोजिटरीचं असतं. देन नेक्स्ट वन, युरेथ्रल सपोजिटरीज. These are meant for introduction into the urethra and also known as urethral bogies. These are thin, long and cylindrical forms rounded at one end to facilitate insertion. Their weight varies from 2 to 4 gram. These suppositories are very rarely used. What about the urethral suppository? Last type of suppository, that is the air cones. These are meant for introduction into the air and are also known as ornaria. The air cones, air madhe introduction kiwa administer karnyasathi je suppository use kele jatat tela air suppositories mhantat kiwa air cones pan mhantat. Nowadays these are rarely used. These suppositories are thin, long, cylindrical in shape and weight about 1 gram. 1 gram paryant tyacho weight astu. Air cones are also usually prepared with theobroma oil pasun hi banavle jatat. Theobroma oil ajun kuthe use kele jato, kontya suppository madhye use kartat? Then next point, that is the new trades of suppositories. Suppositories cha new trade, new formation. In recent year, a new concept of suppositories have been introduced in regard to its formulation and packaging. Some of these are like, first, tablet suppositories, layer suppositories, capsule suppositories, coated suppositories and disposable molds. Now discuss one by one. In tablet suppositories, they say nowadays the rectal suppositories and pessaries are prepared by compression just like compressed tablets. The compressed pessaries are generally almond shaped for easy in insertion and to provide a large surface area for disintegration and absorption. The rectal tablets are generally coated with polyethylene glycol for protection and its easy insertion into the rectum. Then next one is the layer suppositories. These suppositories contain different drugs in different layers to avoid incompatibility between them. The drug having different melting point or dissolution rate can be incorporated to control the rate of release of medicament. These types of suppositories can be prepared by partially filling the mold with one type of material. When it gets solidified, then the other materials are added one after the other as a separate layer. Then capsule suppositories. These are the soft gelatin capsule of different shape and size are used for insertion into the rectum or the vagina. The liquids, semi-solids or solids can be filled in soft gelatin capsules. There is great demand of such capsules nowadays. Next one class is the
coated suppositories. These suppositories are coated by dipping in the solution of the coated materials such as polyethylene glycol and styl glycol, styl alcohol, with the coats of desired thickness have been obtained. These are then dry. These suppositories impart lubricant properties or to provide protection action during storage. They also helps to control the release of medicament. Last class of the new trade of suppositories, that is the disposable molds. The disposable molds are made up of plastic material or tin foils. The suppositories material is poured into the disposable molds and cooled. The excess of the mass is trimmed off with the help of sharp knife or blade, and molds are sealed. These are then packed in cartons. The disposable molds are cheaper and elegant. Their shapes can be changed at a lower cost. Moreover, when suppositories mass melt during storage, it will remain in the mold itself and can be reconverted into suppositories after cooling. These are the 5 new trends of the suppositories. Now, in this lecture, what we discuss suppositories. What is a suppository? Suppositories are solid dosage form of medicament for insertion into body cavities other than mouth. They may be inserted into the rectum, vagina or nasal cavities. The medicament is incorporated into the suppository base and the product is formulated in such a way that they will either melt or dissolve in the body cavity fluid to release the medicament. Suppositories are available in different shapes, size and weights. Suppositories are used to produce local, systemic and mechanical effect. Then, advantages of suppositories. This can be easily administered to children, old person and to unconscious patient who cannot swallow the drugs easily. These are inserted into the body cavity to produce local effect of the medicament incorporated in the base. These are inserted into the rectum to exert a direct and rapid action of the rectum. These are inserted into the rectum to promote evacuation of the bowel. Suppositories are unit dosage forms. Then disadvantages, it irritant drugs cannot be administered by this route. Suppositories cause embarrassment to the patient when a drug is administered by inserting a suppository into a body cavity. Then suppositories cannot be prepared easily. Then types of suppositories, rectal suppository introduction into the rectum for their systemic effect. Vaginal suppository introduction into the vagina. Nasal suppository introduction into the nasal cavities, also called as nasal boggins. Urethral suppositories introduction into the urethra, also known as urethral boggins. Air suppositories, also known as introduction into the air and also known as air cones. Then new trades of suppositories in which tablet suppositories, layered suppositories, capsule suppositories, coated suppositories and disposable molds. Thank you. The remaining part we will be discussing next lecture.